बऱ्याच वेळेस सकाळी खूप गडबड असते, डब्यामध्ये काय द्यायचं ते सुचत नाही, एकदम गोंधळ उठतो. आणि आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी डब्यामध्ये काय द्यायची त्याची तयारी केलेली नसते. तर आज प्रियंकाज रेसिपीमध्ये मी तुम्हाला चटपटीत भरवा भेंडी कशी करायची ते दाखवलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. भरवा भेंडी तयार करण्यासाठी इथे मी 1/2 किलो भेंडी घेतली आहे. तुम्ही बघू शकता की एकदम ताजी अशी मी भेंडी घेतली आहे. तर आता ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. कट करून घेत असताना त्याचं समोरचं असं देठ आणि पाठीमागचं देठ असं काढून टाकायचं आहे. आणि कट करताना ना असं मधून स्लिट करायचं आहे. हे बघा, असे भेंडीचे दोन काप करायचे, पूर्ण दोन नाही काप करायचे, फक्त एक चीर मारून घ्यायची आहे. आपण भरलेली भेंडी तयार करतो आहे त्याच्यामुळे एका साईडलाच फक्त आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करताना फक्त लक्ष द्यायचं आहे की जेणेकरून तुमच्या हाताला नाही लागणार. आणि तुम्ही बघू शकता की या पद्धतीने मी अशी भेंडी कट करून घेतली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या भेंडींचे देठ काढून घेतलेत. आता इथे तुम्ही बघू शकता की दोन प्रकारच्या भेंड्या आहेत. एक अशी छोटी भेंडी आहे आणि अशी एक मोठी भेंडी आहे. ही जी मोठी भेंडी आहे ना, जर तुम्हाला खूप जास्त मोठी वाटत असेल ना, तर तुम्ही ह्याचे दोन काप करून घेऊ शकता. मी इथे अशीच पूर्ण भेंडी वापरलेली आहे. आता भेंडीमध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर त्याच्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे. ह्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तर इथे साधारण 5 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तुम्ही शेंगदाण्याचा कूट बघू शकता की थोडा असा जाडसर आहे. शेंगदाणे तव्यावरती थोडे परतून घ्यायचे आणि मिक्सरला असे जाडसर फिरून घ्यायचे. ही जेव्हा तुम्ही अशी भरवा भेंडी कराल ना, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचाच कूट वापरा. त्याच्यामुळे भाजी एकदम टेस्टी होते. आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे. तर आधी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे, लाल तिखट. तर साधारण 1.5 चमचे इथे मी लाल तिखट वापरले, 1/2 चमचा हळद, 1 चमचा धनेजिरी पूड. आता हे सगळे मसाले एकदम मस्त असे मिक्स करून घ्यायचे. हा आता मसाला आपला छान असा मिक्स करून झाला आहे. आता आपल्याला हा मसाला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवतीये. हे बघा, जितका आपल्याला भेंडीमध्ये मसाला हवा आहे ना, तितका असा मस्त भरून घ्यायचा आहे. आणि अंगठ्याने असा दाबत दाबत हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. भेंडी अशी थोडी नाजूक असते तर ती पटकन तुटते. तर व्यवस्थित अशी उघडायची आणि त्याच्यामध्ये असा अंगठ्याने दाबून दाबून मसाला भरायचा. म्हणजे मसाला जर जास्त असेल ना, तर भाजी जेव्हा आपण खातो ना तेव्हा एकदम मस्त लागतं. तोंडामध्ये एकदम टेस्ट येते सगळे मसाल्यांची. तर जितका तुम्हाला हवा ना, तितका तुम्ही त्याच्यामध्ये मसाला भरू शकता. आता हा मसाला ना 1/2 किलो भाजीसाठी एकदम परफेक्ट आहे. म्हणजे मी जे तुम्हाला प्रमाण सांगितले ना, तर ते मसाल्याचं प्रमाण 1/2 किलो भाजीसाठी एकदम बरोबर आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी सगळ्या अशा भेंडी भरून घेतलेल्या आहेत. माझा मसाला अजिबात उरलेला नाही आहे. जर तुमचा उरला तर त्याचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता ही भेंडी आपल्याला फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे. आपण भरली भेंडी करतो आहे तर त्याच्यासाठी तेल थोडं जास्त लागतं. तर अगदी 4 ते 5 चमचे मी ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची, 1/4 चमचा जिरे. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आता भरलेली भेंडी टाकायची आहे. आणि भेंडी टाकली ना की लगेच असं चमच्याने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ही पूर्ण रेसिपी मी मीडियम फ्लेमवरच करते. तुम्ही ज्यावेळेस अशी भरली भेंडी कराल ना, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जर तेल असेल ना, तरच ती भेंडी एकदम टेस्टी होते. तर भेंडी करताना ना थोडं तेलाचा जास्त वापर करा. जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल ना, तर तुम्ही ही भेंडी अशीच तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता. पण इथे मी लसणाचा वापर करणार आहे. त्याच्यासाठी मी थोडी अशी भेंडी बाजूला करून घेतली आहे. आणि हे जे सेंटरला तेल आहे ना, तर ह्या तेलामध्ये मी आता लसूण टाकणार आहे. साधारण 1 चमचा इथे मी ठेचलेल्या लसणाचा वापर केलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही लसूण याच्यामध्ये ठेचून टाकता ना, तर तो एकदम मस्त तेलामध्ये क्रिस्पी होतो आणि खाताना एकदम मस्त टेस्टी लागतो. जर तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना, तर करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. तर आता हा लसूण आपल्याला असाच थोडा वेळ तेलावरती चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता हे बघा, आपला लसूण थोडा असा फ्राय करून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये सगळी भेंडी आता छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे जो लसणाचा फ्लेवर आहे ना, तो सगळ्या भेंडीला लागतो आणि एकदम मस्त अशी भाजी आपली तयार करून होते. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना, तर तुम्ही आदल्याच दिवशी हा मसाला तयार करून ठेवू शकता. तर असा जर मसाला तयार करून ठेवला ना, तर दुसऱ्या दिवशी अगदी 5 मिनिटांमध्ये तुमची ही भाजी तयार करून होते. तुम्हाला जर सकाळी टिफिनसाठी जर खूप गडबड असेल ना, तर हा खूप चांगला ऑप्शन आहे तुम्हाला. भेंडी छान अशी परतून झाल्यानंतर ना, त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला भेंडी छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर आता हे बघा, तुम्ही बघू शकता की भेंडीचा कलर असा चेंज झाला आहे. अगदी मस्त सुरेख असा कलर आला आहे भेंडीला. भेंडीच्या अगदी बाजूनी असं मस्त तेल निघतं आहे. तर आता हे बघा, आपली भेंडी अशी मस्त फ्राय झाली आहे.
हे बघा, मी तुम्हाला एक कट करून सुद्धा दाखवते. हे बघा, आपली मस्त अशी ही भेंडी तयार आहे. एकदा परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमचा मसाला भेंडीमध्ये भरताना जर उरला असेल ना, तर ह्यावेळेस ह्या स्टेपवरती तो मसाला टाकायचा आणि 2 मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे. सध्या इथे माझी भेंडी आता तयार करून झाली आहे. सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर टाकायचं आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1/2 लिंबूसुद्धा टाकू शकता. आमचूर पावडरमुळे ना ही भेंडी एकदम अशी मस्त लागते, आंबट लागते, टँगी लागते. तुम्ही कधी टाकलं नसेल ना तर टाकून पहा, तुम्हालाही एकदम मस्त अशी भेंडी आवडेल ही. तर आता एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही आपली आता भेंडी तयार आहे. सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी मस्त ही आपली अशी चटपटीत भरवा भेंडी तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच खायला अगदी मस्त लागते. तर तुम्हाला आज माझी भरवा भेंडीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. धन्यवाद.